आपण आता आलो आहे गेटवे ऑफ इंडियाला आणि चाललोय तिकीट काउंटरला तिकीट काढायला. आता इथून कुठे जायचं ते तुम्हाला कळलंच असेल, तरी आपण आधी तिकीट काढूया नंतर मग बाकीचं बघूया. बापरे बापरे, गर्दी आहे विकेंडची, लाईन कुठून आहे. ही तिकीट इथे मिळायची पण आता आत कुठेतरी काउंटर गेला. आता मला पण माहीत नाही, बऱ्याच वर्षांनी इथून जातो, अदरवाईज रोरूनच जायचो आणि खूप गर्दी आहे विकेंडची. हे बापरे, हा ग्लेम मॅगरा काय करतो इथे. अजून एक बाबू आहे, बघ जा जा भेट, जा जा भेट, जा जा बाबूला घे, बाबूला आहे का, जा कर जा. अरे चकली जा दे 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 जा दे. हाँ हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर बाबू. अरे 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 दीदी, हाय कर दे, हाय कर ना दीदी ला, हाय कर कर, हाय कर, क्लैप 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 क्लैप. तू दे, तू दे टाई, दे टाई दे, जा बाबू जा 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 जा, क्लैप दे, हाई फाई दे, हाई फाई दे, हाई फाई दे, हाई फाई, क्लैप 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 क्लैप. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही मांडवा जेटीला पोचलोय आता, आणि ही जे लोक पळत आहेत, आम्ही अजूनही निवांत आहे बघा. हे लोक पळत आहेत कारण यांच्या बसेस असतात अलिबाग सिटीपर्यंत, सो त्याच्यासाठी जागा अडवायला हे लोक पळत आहेत. काय हरकत नाही, आपल्याला नाही मिळाली तर नाही मिळाली, आपण प्रायव्हेट ऑटो करून जाऊ, पण ही अशी धक्काबुक्की नको, कारण येतानाच आमची एवढी धक्काबुक्की झाली. आता मी ते तुम्हाला फुरसतमध्ये सांगेन. बाकी बघा किती गर्दी होती, कारण विकेंडचे वार आहेत त्याच्यामुळे गर्दी साहजिक आहे. रोरोची बोट ती समोर लागते, नाही समोर नाही, या साईडला आहे. सो आपण जाताना, म्हणजे मुंबईला जाताना आपण रोरोने जाणार आहे. आतून पण बघाल, म्हणजे आम्ही एसी कोच घेतलेला, सो आतमध्ये बसलेले. सो मम्मी पप्पा म्हटलं आरामात जाऊया, ही गर्दी खाली होती कारण आम्ही वरच्या टेकलं आहे आणि उतरायला फार गर्दी आहे, बाहेर गर्दी आहे. सो कशाला एवढी मेहनत करायची. आम्ही आमच्या फुरसतमध्ये कबूतर बघतोय आम्ही. बाबू कोण आहे, कोण आहे विरा, कोण आहे, काऊ आहे, काऊ आहे. चकली तसं मध्ये आलोय आणि ही गर्दी आहे, पण वैद्य आणि मम्मीला सीट मिळाली आहे मागे, सो त्यांना मी पुढे पाठवलेलं. गिराय त्याच्यामुळे काही सीट मिळून जाते, पण मागची सीट पकडली, मस्त दणके बसतील आता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी प्रबंधीमध्ये. माझी दाढी चकाकते,
काळं काळं केलंय ना पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलंय पण मला नाही आवडलं जे आहे ओरिजिनल ते ओरिजिनल. बरं, सो सांगायचा मुद्दा मी तुम्हाला कशी जर्नी झाली आत्तापर्यंत ते मी नंतर सांगतो तुम्हाला. आत्ता आहोत आम्ही अलिबाग सिटीमध्ये. इथून आम्हाला आमच्या डेस्टिनेशनवर जायला अजून 5-10 मिनिटं लागतील पण म्हटलं विरा झोपलेली येता येता सो म्हटलं आपण आधी लंच करून घेऊया नंतर घरी गेल्यावर म्हणजे आपल्या डेस्टिनेशनवर गेल्यावर विराला बरं ना म्हणजे पटकन. सो आणि आमचा प्रवास कसा झाला काय झाला हे मी तुम्हाला नंतर सांगतो. आत्ता आहोत आम्ही फुलोरा म्हणून हॉटेल आहे अलिबाग सिटीमध्ये आणि माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. मी इथे 2-3 वेळा येऊन गेलेलो आहे आणि पूर्ण अलिबाग म्हणजे सिटीमध्ये हे सगळ्यात चांगलं हॉटेल आहे. पाडलंस विरा जेवता जेवता उठली म्हणून तिला मी बाहेर घेऊन आलो. थांब मी देतो तर तुम्हाला कधी असं गेलं तुम्हाला जर कधी वाटलंस इथे यावंसं त्या माणसाने तिच्या तिला लॉलीपॉप दिलेला आहे तर त्याच्यावरून गाडी निघली. ठीक आहे असो जाऊ दे. तर कसा प्रवास झाला कशा आलो आम्ही त्याचे मी तुम्हाला डिटेल एकदा डेस्टिनेशनवर पोचल्यावर येतो. सध्या अजून एक गाडी गेली त्याच्यावरून आता तर 4-व्हीलर गेली आईच्या गावात. हा सो आता आपण बोलूया व्यवस्थित सर्व डिटेल्स तुम्हाला देतो म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रवासाचे. वाजले दुपारचे सॉरी संध्याकाळचे 4 वाजले आणि आम्ही आहोत आता वर्सोली बीचजवळ कुठला कॉटेज विसरलो मी समर्थ कॉटेज. बरं आता ह्या जागेवर मी ह्याच्या अगोदर 2 येऊन गेलेलो आहे त्याच्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. फक्त इथे राहण्याची सोय आहे खाण्याची सोय तुम्हाला इथे खाणावळ वगैरे आहे किंवा ते लोकं आणून देतात मग ते होऊन जातं मॅनेज त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. पण इथे राहायला का मी तुम्हाला चांगलं वाटतं कारण मी इथली प्रॉपर्टी तुम्हाला नंतर दाखवीन. आत्ता सध्या मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देतो आहे अलिबागपासून अगदी अलिबाग सिटीपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे बाय कार. वॉकिंग म्हटलं तर 15-20 मिनिटं आहे. जर मांडवापासून येत असाल तर आत्ता मी तुम्हाला सांगतो मुंबईतून माझा अलिबाग प्रवास कसा झाला. तर मुंबईपासून मी मालदार जी बोट आहे सो सकाळी ॲक्च्युली मी तिकीट काढण्यासाठी लवकर येणार होतो पण नेहमीप्रमाणे मी उठलो नाही लवकर. सो त्याच्यामुळे नंतर मग मी मम्मी पप्पांना सगळ्यांना एकदमच घेऊन आलो. देन मी तिकिटीच्या लाईनमध्ये गेलेलो ॲज युजुअल जसं मला जेव्हा मी फार वर्षापूर्वी मी मांडवा वगैरे गेटवे म्हणजे गेटवेवरून आलेलो अदरवाईज मी रोरोत प्रिफर करायचो कारण आपल्याकडे बाईक असायची त्याच्यामुळे रोरोने कसं बरं पडायचं. पण फर्स्ट टाईम फॅमिली घेऊन म्हणजे बाहेर पडलो आहे अलिबाग साईडला तर म्हटलं आपण एक काम करूया आपण बाय रोड गेटवेवरून जाऊया. गेटवेला सकाळी आलो 10:30 एवढी गर्दी होती तर तिथे 3 प्रकारच्या बोट आहेत एक PNP मालदार आणि अजंता. PNPला 45 मिनिट्स लागतात त्याची तिकीट आहे अराउंड 250-300. त्याच्यानंतर आहे मालदार त्याला 1 तास लागतो 50-1 मिनिटं ते 1 तास. आणि तिसरी अजंता तर अजंता ही फार स्लो आहे म्हणजे त्याला जवळजवळ 1.25-1.5 तास जातो पण मालदारला जवळजवळ 1 तास जातो. तर आम्ही मालदार बोटीने आलो. मालदार ह्या बोटीचं नाव आहे नाही तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल. ती बोट आहे त्याची कॅपॅसिटी आहे 400 माणसांची. एका वेळी ती 400 माणसं कॅरी करू शकते. त्याच्यात 2 अप्पर अँड लोअर डेक आहे. दोन्ही डेकला AC आहे. AC मध्ये जवळजवळ एक साधारणतः 50-60 माणसं बसू शकतात खाली आणि वरती पण एक 50-60 पण वरची पूर्ण कॅपॅसिटी 200 माणसांची. सो म्हणजे 198 म्हणजे तिथे लिहिलेलं 198 मोर दॅन म्हणजे स्टँडिंगही राहू शकतात एवढ्या सीट्स नाही आहेत 198 बट सीट्स अराउंड आहेत 101 सीट्स आहेत आणि बाकीची जी अर्धी माणसं आहेत ती वरती उभी राहतात तर एवढंच खाली जवळजवळ 1 तासाभरात आम्ही आलो. पण आम्हाला मांडवापासून जवळजवळ अलिबाग सिटीमध्ये यायला जवळजवळ 1 तास लागला म्हणजे ते 50 मिनिट्स आणि हे 1 तास म्हणजे 2 तासाचा प्रवास झाला. त्याच्यामुळे थोडं विराला थोडंसं हेक्टिक झालं. सो आत्ता मला डाऊट आहे आम्हाला की तिला थोडंसं ताप आला आहे कणकण आहे कारण वाऱ्यावरून आली आहे परत ते मालदार आम्ही AC आलो कारण ती येती आहे म्हणून म्हटलं की आपण एकदम व्यवस्थित येऊया. तर म्हटलं ठीक आहे. तर माझी AC कॉस्ट झाली मालदारची जवळजवळ 4 माणसांची 250 रुपये 3 का 5 वर्षाखालच्या मुलांना फ्री आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नाही. विराची तिकीट नाही काढली याचा अर्थ. त्याच्यानंतर मांडवा टू अलिबाग सिटी रोड खूप चांगला आहे. तुम्ही बाय रोड येत असाल तर म्हणजे तुम्ही मुंबईवरून बाय रोड येत असाल तर टाळा कारण हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही रोरो प्रिफर करा मी म्हणतो आहे म्हणजे हे गेटवेवरून कारण गेटवेवरून एखाद दुसरा असेल तर काय वाटत नाही पण फॅमिली असेल तर थोडं जड जातं की त्याच्यामुळे मला काही जे प्रॉपर असं शूट करताना आलं सकाळपासून
बट ओवरऑल एक्सपिरियन्स माझा चांगला होता. आणि सुखरूप आम्ही पोहोचलो इथे 2 वाजता अलिबाग सिटीमध्ये आलो. त्याच्यानंतर मी तिथेच लंच केला कारण विरा झोपलेली. सो मी लंचचे डिटेल तुम्हाला अगोदर दिले. तिथे एक फुलोरा हॉटेल आहे अगदी अलिबाग एस टी स्टँडला लागूनच आहे. सो तिथे तुम्ही लंच करू शकता. आणि त्याच्यानंतर मी तिथून ऑटो घेऊन 50 रुपयात मी माझ्या प्रॉपर्टीवर म्हणजे जिथे मी राहा माझं डेस्टिनेशन आहे आज सो तिथे आलो आहे. सो हे माझ्या हिरवळ बघताय का मला हे डेस्टिनेशन आवडते कारण का मला हा लॉज आवडतो कारण इथे झाडं खूप आहे मुळात. आणि ठीक आहे संध्याकाळच्या वेळेला थोडं मच्छरचं प्रमाण जास्त आहे बट साहजिक आहे तुम्ही अलिबागमध्ये कुठेही गेलात तरी संध्याकाळची मच्छर तुम्हाला दिसणार. आणि थंड आहे वातावरण, ए सीची एवढी गरज नाही. सो मी एकच रूम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही 4 माणसं आहेत आणि बेड आहे त्याच्यावर 3 माणसं आम्ही इझिली झोपू शकतो. एक म्हणजे गादी घेतलेली आहे त्याच्यामुळे त्या गादीवर आम्ही 2 जणं बसू शकतो असं आमचं आहे. प्रॉपर्टी मी तुम्हाला नंतर उद्या किंवा आज संध्याकाळी दाखवीन फुरसतमध्ये. आत्ता प्लॅन आहे सगळे आराम करत आहेत कारण प्रवास करून आले आहेत त्याच्यामुळे मम्मी पप्पा विरा आत्ता झोपली आहे. तिला झोपवलं कसं कसं थोडंसं अंग गरम लागतं. आय डाऊट की तसं काही नको कारण आय एक्सपेक्ट की थोडं वाऱ्यावरून आलं त्याच्यामुळे तिला त्रास होऊ शकतो बट ठीक आहे जास्त काही नसावं थोडंसं असेल तर मॅनेजेबल आहे. विशाल बोललो कोणतरी अच्छा दुसरं कोणतरी असेल. आणि इथे ह्या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य आहे की इथे एवढी झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची औषधी झाडं आहेत खूप. आणि इथले जे मालक आहेत ते मी नंतर तुम्हाला डिटेल देईल ते माझ्या ओळखीचे आहेत त्याच्यामुळे लास्ट टाईम पण मी आलेलो आय गेस मी व्लॉग केलेला की मला आठवत नाही बट मी इथे लास्ट टाईम माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना घेऊन आलेलो. दिस टाईम मी माझ्या फॅमिलीला घेऊन आलेलो त्याच्यामुळे मी इथे येणं प्रिफर करतो आणि कसे थोडेसे संबंध आमचे चांगले आहेत म्हणजे त्या ओनरचे. सो ठीक आहे बाकी गैरसे कुठली होऊन देत नाही. सो संध्याकाळी आता प्लॅन आहे आपला बीचवर जायचा. सो लेट सी बीचवर भेटू. सो थोडक्यात मी प्रॉपर्टी तुम्हाला दाखवतो आत्ताच. हा येतो मुंबई साईडने रोड म्हणजे अलिबाग सिटी साईडने रोड म्हणजे राईटला गेलात तर अलिबाग सिटी आणि लेफ्टला गेलात तर मांडवा. हा जातो वर्सोली बीचला रोड आणि ही त्यांची प्रॉपर्टी समर्थ कॉटेज. जर कोणाला नंबर वगैरे हवे असतील तर इथे मेन्शन आहेत जवळजवळ 3 ते 4 नंबर आहेत आणि ओनरचं नाव आहे. तुम्ही माझा रेफरन्सही देऊ शकतात. बरं सो त्याचे संदीप माळी म्हणून ओनरचं नाव आहे. बरं आतमध्ये गेल्या गेल्या इथे चिकूचं झाड आहे बघा. सो इथे बरीचशी झाडं आहेत. इथे तुम्हाला पार्किंगची सोय आहे. पार्किंगही तुम्ही तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर काही असेल ते करू शकतात. पुढे गेल्यावरही त्यांची प्रॉपर्टी आहे. इथे प्रॉपर्टी आहे. सो जेव्हा मी आणि वैद्य आलेलो तेव्हा आम्ही इथे राहिलेलो आणि फ्रेंड्सना घेऊन आलेलो तेव्हा त्या प्रॉपर्टीमध्ये राहिलेलो. सो हा त्यांचा एंट्रन्स असा आतमध्ये आल्यावर ह्याच्या पुढे इथे वरती त्यांचे रूम्स आहेत. शक्य झालं तर मी तुम्हाला रूम्सही दाखवीन. आमची रूम मी दाखवीनच पण आता सध्या झोपले आहेत. ही आमची खालची रूम आहे. तिथे बाजूला छोटंसं किचन आहे त्याच्यामुळे तुमचं लहान बाळ वगैरे कोण असेल जसं विरा आहे तर तिकडे काही करू शकता. तिथे वॉश बेसिन आहे. इथे पाळणा आहे. इथे डायनिंग आहे म्हणजे जर तुम्ही बाहेरून काय आणून खाऊ शकता. इथे कॅरम बोर्ड आहे. त्याच्यानंतर बॅडमिंटन खेळायला इथे स्पेस आहे. ओके सो त्याच्यानंतर इथे लास्ट टाईम आम्ही इथे सगळे राहिलेलो आणि ही 1+ प्रॉपर्टी आहे म्हणजे वरती पण आहे. सगळ्या सेमच रूम आहेत बघायला गेलं तर पण एका रूममध्ये जवळजवळ तुम्ही राहू शकता म्हणजे 4 ते 5 माणसं 6 माणसं 7-8 माणसं मॅक्स पण राहू शकतात. आणि आजूबाजूला बघाल तर पूर्ण ही हिरवळ आहे. हिरवळ म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर त्यांनी इथे कुठली झाडं लावली आहेत मला हेच म्हणजे हेच माझं वैशिष्ट्य आहे की मी इथे का येतो. इथे वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी औषधी झाडं फळं फुलं अशी वेगवेगळी त्यांनी झाडं लावलेली आहेत. सो खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. नक्की विजिट करा. जर तुम्हाला माझ्याकडून रेफरन्स हवा असेल माझ्याकडून अजून काय हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरं सो ही ट्रीप करण्याचा मुद्दा का म्हणजे अगदी डिसेंबर एंडला कारण लास्ट ट्रीप आम्ही आय गेस कुणाल होता माझ्यासोबत माझे सासू सासरे होते. ह्यावेळेस सासू सासऱ्यांना पण आणायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली ते 2 दिवसापूर्वीच गावी गेले. सो सॉरी जर म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना आणता आलं नाही आहे तर वाईट वाटून घेऊ नका. आपण पुन्हा येऊ. पण ही ट्रीप काय इम्पॉर्टंट होती कारण मुळात मम्मी वैदू पप्पा आणि मी शक्यतो कारण कामात गुंतलेला असतो. पप्पा पण ऑफिसला जातात ते पण घरी नसतात त्यांना. त्याच्यामुळे मम्मी आणि वैदूसाठी ही ट्रीप खास होती कारण
दिवसभर विराचं करणं खायचं काम नाही, सो त्यांना कुठेतरी एक विरंगुळा पाहिजे असतो असं मला वाटलं. सो म्हटलं आपण 3 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एक ट्रिप अशी काढली पाहिजे आणि विरामुळे आम्ही एकत्र येतो आहे, ह्याच्या अगोदर मी आणि वैदूत जायचो. सो हा आमच्या ट्रिप होत राहतील असं नाही म्हणत आहे, बट मला फॅमिली जास्त प्रिफर करते, कारण म्हणून मी म्हटलं की ह्यावेळेस आपण चौघंच जाऊया, आपल्यासोबत इतर कोणी नको. कारण कसं आहे माहिती आहे, तो स्पेस आहे ना, मग त्यांच्या ॲडजस्टमेंटनुसार राहावं लागतं थोडंफार मला असं वाटतं. कारण विरा आहे त्याच्यामुळे मला ते जमत नाही, कारण पहिली प्रायोरिटी माझी ती असते, मग त्याच्यासाठी मी कोणालाही दुखावू शकतो. आता आपली घरातली माणसं आहे त्याच्यामुळे दुखावू म्हणजे असं समजू नका मी तुम्हाला काय बोलीन, बट प्रॉब्लेम असा आहे की विराला काय रिक्वायरमेंट आहे ती माझी पहिली प्रायोरिटी असते. सो म्हणून बाकीच्या गोष्टी मग माझ्या दुर्लक्ष होतील, मग त्या मॅनेज होतात आपली घरातली माणसं त्याच्यामुळे काय वाटत नाही. सो इथेही बरीच झाडं आहेत, इथे यांनी ख्रिसमस ट्री केलेलं आहे वाटतं बघा. सो लवकरच 31 डिसेंबर येते नवीन वर्ष न्यू इयर, सो त्याच्यासाठी वाटतंही तयारी आहे. आणि इथेही खूप झाडं आहेत माझ्या मागे बघा. हो सो रात्रीच्या वेळी आवाज ऐकत आहे पक्ष्यांचा, हाच आवाज भारी वाटतो. सो रात्रीच्या वेळी कसं दिसतं हे तुम्हाला मी दाखवीनच, चला. सो एक कप चहा झाला आमचा बाप बेट्यांचा, आणि पप्पा आमचे तिकडे सगळी झाडं बघतायत, कोणतं झाड आहे काय आहे, आणि मला येऊन विचारतात. मी अति हुशार, मला सगळ्यांचीच माहिती ना जशी असं. पण त्यांना आवडली जागा, मला येऊन सांगत होते शांत प्लेस, आणि खरंच शांत प्लेस आहे. म्हणजे एवढं असं गर्द झाडीत बसून चहा प्यायचं, इथे झोपाळा. हां पण आमच्या मॅडम काय अजून उठलेल्या नाही आहेत आणि वाजले आहेत 5, त्याच्यामुळे जास्त काळोख झालं तर मग बाहेर नाही पडतं आणि मग उद्या सकाळी जावं लागेल. हां फॉर द बेस्ट मॅडम, बघा विरा मॅडमसारख्या कशा आरामात झोपा काढतात बसून. सो इथे मांजरी खूप आहे, इथे एक आहे तिथे एक झोपली आहे. आमच्या मॅडम बघा उठल्यात काय. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. सो आत्ता चालू आम्ही बीचवर, फायनली आमच्या झोपा झालेल्या आहेत, है ना. हा बोल, हसून दाखव, हसून दाखव. हा ह्याचा अर्थ आमची झोप झाली आहे कम्प्लीट. सो आता चाललो बीचवर. ऐ सो बीचवर जरा विराला एकदम चार्ज करूया, विरा चार्ज झाली ऑलरेडी. फुक मार, फुक मार, फुक मार. मम्मी आणि वैदू मागून येतात, डोळे नुसते लाल लाल करून झाले, दाखवतो तुम्हाला, थांबा. एवढे झोपले 2 तास आल्यावर. मम्मी मला ओरडत होती, तू कानं झोपलास सारखा मोबाईल. अरे मोबाईलवर इथे रेंजच येत नाही मुळात, पण जर नवीन ठिकाणी आलं तर एक्सप्लोअर करायचं, आराम करायचा, बट मला वाटत नव्हतं की आरामाची गरज आहे मला. ठीक आहे, रात्री मस्त झोप लागेल. इतकी चार, इतकी सकाळी 4:30 उठू नको इकडे. हो आज 4:30 उठली, तिने जास्तच मनावर घेतलं पिकनिकला जायचं. ते विरा चालत चालत दम लागला, 2 किलोमीटर चाललो रे. नाही एवढं नाही आहे, आमच्या कॉटेजपासून जवळजवळ 10 मिनिटाचा वॉक आहे आणि दॅट इज नेसेसरी, म्हणजे इव्हिनिंग वॉक. सो बीचवर जाऊया आता डायरेक्ट. हां परत परत धावत धावत आता मागे जातोय, थोड्या अर्ध्यावर एकाने सोडलं मला, त्याच्याकडून बाईक मागिली. आता कशासाठी चाललो आहे परत, तर विराजचं टोपरं ॲक्च्युली ऑलरेडी ती मला डाऊन वाटते, म्हणजे थोडं तापासारखं तिला वाटतं आहे, थोडीशी कणकण असावी, पण ताप तर नाही आहे, स्टील रिक्स नको म्हणून म्हटलं आधी टोपरं घेऊन या. सो मग कितीही लांब असेल मी जाईन. सो थोड्या अर्ध्यापर्यंत मला एकाने सोडलं आता आणि हे समोरच आहे, जाताना आता बघतो कोण भेटतं आहे का. देव आपल्या मदतीला लगेच धावून येतो, सिर्फ जुगाड करणे को आना चाहिए बस, बाकी लाईफ मध्ये हवा सब कुछ आहे. सॉरी जरा जास्तच झालं. हो आतमध्ये जसं एंटर केलं संध्याकाळचं, संध्याकाळची हे अशी लाईटिंग केलेली आहे आणि भारी वाटते. हो चलो आधी घेऊया काम.
मी ज्यासाठी गेलेलो रिटर्न ते काही मिळालं नाही टोकरा मला, दुसरंच काहीतरी घेऊन आलो. ते पण कुठे? हा ते घातलंय विराने आता, नाही तर मला तर घरातल्याने मारलंच असतं. मम्मी पप्पा विरा सगळे विरासोबत एन्जॉय करतायत. आणि हा समोर सनसेट होतं ना, थोडासा लेट झालाय, थोडासा नाही खूपच, 7 वाजले. आणि 7 वाजता सनसेट बघायला येणार आहे आम्ही पहिलेच होतो. असो काही असो, उद्या सकाळी पुन्हा येऊ आणि जमलं तर राईड बीड करू, कारण खूप वार आहे. तो आम्ही आता आलो आहे वर्सोली देवीच्या जत्रेत. आणि कालच हा जत्रोत्सव चालू झाला, आमच्या नशिबात होता. आणि खूप गर्दी आहे. ठीक आहे, हिरा माझ्या अंगावर आहे, मी घेतलंय तिला अंगावर आहे म्हणजे. हा खेळणी बघा. आणि आमचा नशीब इतका चांगला आहे ना, देवीची आरती चालू आहे. हो इथून नाही दिसत माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम गावदेवी गणपती बाप्पा काही पादुका पादुका पूजनाच्या कार्यक्रमाला आणि प्रसादाला यावं असे मी त्या वतीने नम्र विनंती करत आहे. चला एवढं तरी नशीब. हा सो जत्रा म्हटली की अशी खेळणी वगैरे आता इथे थांबणं मॅन्डेटरी आहे, कारण आमच्यासोबत वीरा आहे. वीराची मम्मी वीरासाठी काहीतरी घेते. काय बघा काय घेत. हा स्कॅम आहे, स्कॅम. मम्मा तुला मम्माला बसायचं आहे, तुला नाही. हा नको जाऊ, नको जाऊ, नको जाऊ. इबे डिबे ट्रेन आली, ट्रेन आली, ट्रेन आली. हा जा भाई, मी नाही येणार. सातूला जाऊन जा. ती बघ सरते बघ अशी. ती बघ गाडी आली, गाडी आली, गाडी. विरा बाय, विरा हे विरा बाय. बाबू गुड नाईट. बाबू देवन डान्स डान्स फिनिश ओवर डन फॉर अ डे. वाजलेत रात्रीचे 10:30 आणि अनएक्सपेक्टेडली कुणाल भाऊ आपला भेटायला आलेला आहे. हॅलो, हाऊ आर यू? अरे दिसत नाही. हाय हाय, कुठे कुठे? हा मला टाकून आलास ना. चल झोपायला, चल विरा आलीये, विरा आलीये, चल. ए विरा आलीये, चल चल.